आमदार प्रणिती शिंदे पॅरेंट्स क्रिकेट लीग मधील सामने हे अतितटीचे आणि रंगतदार होत असून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दिनांक 8 डिसेंबर पासून आमदार प्रणिती शिंदे पॅरेंट्स क्रिकेट लीगचा जुळे सोलापुरातील भंडारी स्पोर्ट्स क्लब इथं मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून 9 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. यात 8 संघांनी सहभाग घेतला असून इंडियन मॉडेल स्कूलमधील पालकांसाठी खास ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. सरफराज सय्यद, अहमद शेख तसंच प्रितेश कुलकर्णी यांनी हजरत अली बडे खान यांच्या मार्गदर्शनाखाली या मर्यादित षटकांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय. स्पर्धेतील प्रत्येक सामना हा 15 षटकांचा असून तो अटीतटीचा आणि रंगतदार होत असल्यानं तसंच प्रत्येक संघ मोठ्या तयारीनिशी स्पर्धेत उतरल्यानंतर स्पर्धेतील विजेता कोण असणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. श्रीनिवास शिवाळ आणि विशाल कुलकर्णी ही या स्पर्धेत पंच म्हणून जबाबदारी पार पाडतायत तर गुणलेखक म्हणून नितीन गायकवाडे काम पाहतायत. दरम्यान हजरत अली बडे खान यांनी सुट्टी दिवशी पालकांना क्रिकेट खेळण्याचा आनंद मिळावा तसंच त्यांचा फिटनेस राहावा, त्यांना विरंगुळा मिळावा हा या स्पर्धेमागील असलेला उद्देश कौतुकास्पद असल्याचं म्हटलं. जे आता इथं पॅरेंट्स खेळतात ते IMS शाळेचे सर्व पॅरेंट्स आहेत, त्यांना सुट्टीमध्ये एन्जॉय करता यायला पाहिजे आणि त्यांचा फिटनेस कायम राहायला पाहिजे यासाठी या आमच्या मित्रांनी पॅरेंट्स लीग आयोजित केलेलं आहे. या टुर्नामेंटमध्ये सर्वच 30 वयाच्या पासून 55 वयापर्यंत आपले आमचे मित्र खेळत आहेत. एवढंच की या मित्रांना धन्यवाद द्यायला पाहिजे की या सुट्टीमध्ये विरंगुळा यायला पाहिजे, एन्जॉय व्हायला पाहिजे म्हणून की खरोखरच एक अविश्वसनीय टुर्नामेंट यांनी भरवलेलं आहे. स्पर्धेचे संयोजक सरफराज सय्यद अधिक माहिती देताना म्हणाले की आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांचं स्पर्धेला सहकार्य लाभलं असून पालकांचा या स्पर्धेतील उत्स्फूर्त सहभाग हा त्यांच्यातील क्रिकेटची आवड दाखवणार आहे. 30 ते 55 वयोगटातील पालक स्पर्धेत सहभागी झाल्याचंही त्यांनी सांगितलं. तर ही प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ही टुर्नामेंट घेत आहेत. तर आमचे IMS जे पॅरेंट्स आहेत ते फिटनेसमध्ये राहावं म्हणून ही टुर्नामेंट आपण ऑर्गनाईज केली. प्रणिती शिंदे यांनी ह्याला स्पॉन्सर फर्स्ट प्राईज सेकंड प्राईज केलं. सायपन शेख त्यांचे आणि त्यांची टीम हे दोघं मिळून ह्या टुर्नामेंटला मला सांगितलं की बाबा तुम्ही करा आणि आम्ही तुम्हाला फर्स्ट अँड सेकंड प्राईज देतो. तर त्या हेतूने आपण ही टुर्नामेंट चालू केली आणि चांगलं आपल्याला साथ भेटला आहे. ह्या टुर्नामेंटमध्ये पूर्ण 8 टीम आहेत, 8 टीम ह्या टुर्नामेंटमध्ये खेळत आहेत आणि सर्व 30 ते 45-55 वयाचे लोक ह्या टुर्नामेंटमध्ये खेळत आहेत. आणि आपला हेतू हेच आहे की ह्या लोकांना पण क्रिकेट खेळायला पाहिजे आणि हे क्रिकेट खेळण्याने त्यांचा फिटनेस चांगला असतो आणि ते कसं आहे एक एन्जॉय आपलं क्रिकेट इंडियामध्ये क्रिकेट सर्वात जास्त आवडीचा खेळ आहे. तर त्याच्यामुळे आपण ही टुर्नामेंट ठेवली तर सर्वजणांनी चांगलं भरपूर साथ दिलाय. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट विकेट कीपर, बेस्ट फिल्डर, बेस्ट कॅच हे सर्व टुर्नामेंटचे प्राईज आहेत. हे टुर्नामेंटमध्ये प्राईज देणारे या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये 11,000 आणि चषक, द्वितीय पारितोषिक रुपये 7,000 आणि चषक असं ठेवण्यात आलं असून याचबरोबर वैयक्तिक पारितोषिकही देण्यात येणार आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी जुळे सोलापूर येथील यामा मोटरसायकलचे डीलर आदित्य ऑटोतर्फे अभिजित टाकळीकर यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं गिफ्ट व्हाउचर तर अंबिका टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे स्वप्नील काळे यांच्या वतीनं ट्रॅव्हलिंग बॅग भेट देण्यात येणार आहे. दरम्यान पालकवर्गात या स्पर्धेबाबत चांगलीच उत्सुकता निर्माण झाली असून निमित्त त्यांच्यात मोठा उत्साह आणि आनंद दिसून येतोय. प्रत्येक टीम सरस कामगिरीच्या बळावर विजेतेपदाचा दावा करत आहे.